अमरावती पदवीधर मतदार संघात सोमवार 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मतदान आहे। या निवडणुकीसाठी आज सकाळी पोलिंग पथकेही निघाली आहेत। अमरावती विभागात 2,06,172 पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे। पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे मतदान सोमवार 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत पार पडणार आहे। अकोला जिल्ह्यात 61 मतदान केंद्र असून त्यासाठी मतदान अधिकारी व संबंधिताचे चमू तयार करण्यात आले आहेत। अंतिम मतदार यादीनुसार अमरावती विभागात 1,34,014 पुरुष, 72,141 महिला व इतर 17 असे एकूण 2,06,172 मतदारांची नोंदणी झाली आहे। अकोला जिल्ह्यात 31,769 पुरुष, 18,831 महिला व 6 इतर असे एकूण 50,606 मतदार आहेत, तर एकूण 35,278 मतदारांची नोंदणी आहे। सोमवारच्या निवडणुकीसाठी सर्व पथके आज सकाळी मतदान केंद्रावर रवाना झाले आहे। अकोल्यात जिल्हाधिकारी नीमा अरोरा व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज सर्व प्रक्रिया पूर्ण केली। विश्वासाच्या सोनेरी दुनियेत आपले स्वागत आहे। ही विश्वासाची सोनेरी दुनिया आहे, SS खरोटे सुवर्णकारांची, जिथे प्रत्येक दागिना आणि सोनेरी श्रृंगार आहे स्वनिर्मित, जिथे दागिना बनतो नवनिर्मितीच्या सचोटीने आणि स्वर्ण तराशले जातात शुद्धतेच्या कसोटीने। जिथे आहे प्रत्येक दागिन्यांची हमी हॉलमार्कच्या अधिकृत योग्यतेसह, जिथे आहे 25 वर्षांचा विश्वास आणि अतूट नात्याची कुंपण विविधतेसह, आपल्या सेवेत सदैव तत्पर पारदर्शी व्यवहार हाच आमचा मानस। SS खरोटे सुवर्णकार, गांधी चौक, अकोला।